नमस्कार, मी सुहास। साम न्यूज टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवात आपण एका ब्रेकिंग बातमीने करतोय। मुंबऱ्यातल्या ठाकरे गटाच्या शाखेवरून दिवाळीमध्ये राजकीय शिमगा सुरू आहे। पोलिसांना बाजूला करा आणि मैदानात या असं ओपन चॅलेंज काल उद्धव ठाकरेंनी दिलं होतं। त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंचा बार फुसका निघाला अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली। तर फुसका बार म्हणणारे भाजपचे मांडलिक झालेत असा पलटवार खासदार संजय राऊत यांनी केला। आपण बघतोय की काल मुंबऱ्यामध्ये उद्धव ठाकरे स्वतः शाखेची पाहणी करण्यासाठी गेले होते, पण ते शाखेपर्यंत पोहोचू शकले नाहीत। पण त्यानंतर मात्र आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। आज सत्य होती, तुम्हाला तुम्ही दिल्लीच्या कृपेने बसलेला आहात, तुम्हाला बसवलं कटपुतळी बावल्या दो। तुमच्यामध्ये ना हिम्मत मर्दपणाचा तुमच्या आसपास सुद्धा फिरकत नाही, पण हे मर्द माझ्या समोर इकडे दमलेले आहेत त्यांना तुम्ही पोलिसी भाकावत असाल आणि मर्दाची आवलात असाल तर पोलीस बाजूला ठेवा। या भिडा आम्हाला बाकी तयारी। काल दिवाळी सुरू झाली पण फुसका बार आला तो वाजलाच नाही हे मी काल सांगितलेलं आहे। आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना यूटर्न घ्यावा लागला। खरं म्हणजे दिवाळीच्या सणामध्ये अशा प्रकारचं विघ्न घालायला कुठल्याही राजकीय नेत्यानं येणं चुकीचं आहे। जर हजारो शिवसैनिकांच्या ताकदीलाचे फुसकाबार म्हणत असतील याचं कारण असं आहे की त्यांचा फटाका भाजपमध्ये गेल्यामुळे विझला। हा, ते आता भारतीय जनता पक्षाचे मांडलिक आहेत, त्यांना असंच बोलावं लागेल।